ते छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीत ही अतिशय लाजीरवाणी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारी आहे. ज्या मालवण या ऐतिहासिक किल्ल्यात पासून छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक शिवभक्त शिवप्रेमी हे त्या मालवण किल्ल्याकडे शिवाजी महाराजांनी उभी केलेली एक वास्तू म्हणून पाहतात. त्यावेळेला दूरदृष्टीने छत्रपती शिवरायांनी परकीय आक्रमण रोखण्यासाठी जो किल्ला उभा केला त्या भागामध्ये आत्ताच्या घटनाबाह्य सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन राजकोट किल्ल्यावर 10 ते 12 दिवसात 9 महिन्यापूर्वी नौदल दिनाच्या दिवशी एक स्मारक छत्रपती शिवरायांचं उभं केलं. त्यावेळेला मोठ्या प्रमाणात सांगितलं गेलं की हे महाराष्ट्राच्या अस्मितेची आब राखण्यासाठी आम्ही हा मोठा स्मारक उभं केलेलं आहे. याच्यामुळे सिंधुदुर्गाचं नाव इतिहासामध्ये अजरामर होईल. पण आज खेदाने सांगावं लागतंय की हा काळा दिवस हा आमच्या सिंधुदुर्गवासियांच्या नशिबी आला नसता तर बरं झालं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला तिथे उद्घाटनाला येतात त्यावेळेला जी वास्तू उभी केली जाते त्या वास्तूमध्ये छत्रपती शिवरायांची वास्तू आहे, राष्ट्रपुरुषांची वास्तू आहे, युगपुरुषांची वास्तू आहे. ज्यावेळेला जो स्टॅच्यू ती वास्तू आपण उभी करतो त्यावेळेला त्याचं ऑडिट केलं जातं, त्याचं क्वालिटी कंट्रोलकडनं चेक केलं जातं. 12 ते 15 दिवसात घाई गडबडीने सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांनी फक्त पंतप्रधान येणार आणि त्याचा आपल्याला कसा फायदा घेता येईल म्हणून ही घाई गडबडीने जी काही ही यंत्रणा कामाला लावून जे आज स्मारक उभं केलं ते स्मारक 6 महिनेही टिकू शकलेलं नाही. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आज ह्या सर्व अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे. हे जे मिंदे सरकार आहे आज बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू कालपासून आपण पाहतोय. काही जण सांगतात की 45 तासाच्या वेगाने वाहतात, त्या दिवशी वारा आला म्हणून महाराजांचा पुतळा कोलमडला. मला वाटतं एक तर यांचा अभ्यास कमी असावा किंवा त्यांना काय बोलावं हे सुचलं नसावं. समुद्राच्या बाजूला असे वेगवान वारेच असतात जे या काळामध्ये येतात, त्यामुळे तिथे ज्या काही वास्तू उभ्या केल्या जातात ह्या त्या वातावरणात टिकतील, अबाधित राहतील अशा प्रकारेच त्याची क्वालिटी आणि त्याची तपासून उभ्या केल्या जातात. परंतु हे घटनाबाह्य सरकार आहे. जनतेला कुठेतरी खोटी आश्वासनं द्यायची, जनतेची दिशाभूल करायची आणि जनतेचा GST आणि टॅक्समधून जो पैसा आलाय तो पैसा आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या खात्यात कसा जाईल, त्यांच्या खिशात कसा जाईल, हा एकमेव धंदा या लोकांचा आहे. आज अटल सेतू पहा, तुमचा मुंबईचा आमचे सरवणकर साहेबांना माहिती असेल तो आमचा भुयारी समुद्रातला जो मार्ग नवीन तयार केलाय, हे सर्व लिकेज झालेले आहेत. आज समृद्धी महामार्ग त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत. म्हणजे एकतरी अशी यांची गोष्ट दाखवा की ज्यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थित उभी केलेली आहे. फक्त टेंडर्स काढायची, त्या टेंडर्सच्या माध्यमातून जनतेचा सरकारचा निधी लुटायचा, त्यातून येणारा मलिदा आपल्या पक्षाच्या लोक सहकाऱ्यांना वाटून द्यायचा, हा एकमेव धंदा या घटनाबाह्य सरकारचा आहे. आताही त्यांनी जरी स्वीकारलं असेल की ही आमची चूक असेल, पण ही चूक ही अक्षम्य चूक आहे. आज तुम्ही ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सामाजिक कार्य करता, सांस्कृतिक कार्य करता, पक्षाचे कार्यक्रम करता, लोक जनतेकडे मतं मागायला जाता, आज त्याच रयतेला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की हे रयतेचं राज्य आहे. म्हणजेच आजची लोकशाही, पण ती लोकशाही अक्षरशः पायी तुडवलेली आहे, हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे.
केंद्रामध्ये बसलेलं सरकार हे कॉर्पोरेट म्हणजे त्यावेळेच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या पद्धतीने काम करतंय. अतिशय भयानक अशी परिस्थिती आलेली आहे. वेगवेगळे कार्यक्रम घेतले जे रयतेचं राज्य आहे हे यातून आता त्यांनी दाखवून दिलं पाहिजे, कारण हे आता जे चाललेलं आहे हे अतिशय अक्षम्य आहे. ज्या माणसांना छत्रपतींचं नाव घेऊन सत्ता मिळवून सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल किंवा त्याची जर तुम्हाला तमान असेल की ते उभं करताना जर तुम्ही ते त्याची जर क्वालिटी कंट्रोल किंवा त्याची जर व्यवस्थित निगा राखत नसाल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. या सर्वच्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्याचबरोबर जनता ही छत्रपती शिवरायांच्या प्रेमात आहे, छत्रपती शिवरायांना मानणारी आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवाजी महाराजांवरती प्रेम केलेलं आणि शिवाजी महाराजांनीच जो आम्हाला हिंदवी स्वराज्य उभं केलेलं आहे की जो आम्हाला शिकवणी दिलेली आहे त्या शिकवणीवरती हा महाराष्ट्र उभा आहे. त्याच्यामुळे आता ह्या घटनाबाह्य सरकारला हे सर्व शिवप्रेमी कायमस्वरूपी घरी बसवतील आणि कायमचा यांचा निरोप समारंभ होईल. जे 45 वेगाने सांगत होते वारे वाहतात त्या वाऱ्याबरोबरच हे वाहून जातील, कारण ज्या प्रकारे तुम्ही छत्रपतींच्या अवहेलना झाल्यानंतर पण ज्या प्रकारे तुमची उत्तरं येत आहेत ही अतिशय संतापजनक आहे. ही जनता कधीच तुम्हाला माफ करणार नाही आणि याची उत्तरं तुम्हाला येत्या विधानसभेत नक्कीच मिळतील. छत्रपतींचा अपमान हा छत्रपतींच्या मानणारा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, सुजाण नागरिक किंवा क्षेत्रातला शेतकरी असेल, प्रत्येक वर्गातला माणूस, प्रत्येक ठिकाणचा घटक हा छत्रपती शिवरायांना मानणारा आहे आणि तो ह्या गोष्टी कधीच विसरणार नाही. कालची गोष्ट ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी. आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल हे या राज्य सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.